हॅलो मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये बबली आणि तिची मैत्रीण मी काही मजेशीर गोष्टी जाणून घेऊया चल बबली खेळायला जाऊया नाही मीना माझ्या बाबांना मला मदत करायची आहे बाबा पुस्तकांचे नवीन काम सुरू करत आहेत म्हणून अरे वा बबली मग तर आम्ही पण तुमच्या दुकानातून पुस्तके विकत घेऊ शकतो का नाही मीना नक्की माहिती आहे का काल माझे बाबा सुद्धा म्हणत होते की ते मेणबत्त्याचं काम सुरू करणार आहेत पण त्यांच्याकडे जास्त पैसे नसल्यामुळे त्यांना बँकेकडून कर्ज घ्यावे लागणार आहे बर माहिती आहे का माझ्या बाबांनी देखील कर्ज घेतले आहे बबली तुला माहित आहे का की कर्ज घेतल्यावर आपल्याला बँकेला खूप व्याज द्यावे लागते माझ्या वडिलांनी पंचवीस हजार रुपयाचे कर्ज घेतले आहे आणि त्यांना व्याजापोटी सत्तावीस हजार पाचशे रुपये चुकते करावे लागणार आहेत पण माझ्या वडिलांना तर इतके कर्ज चुकते करावे लागणार नाही मग तुझ्या वडिलांना का चल जाऊन बाबांना विचारूया बाबा मीनाच्या वडिलांनी पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले आहे तर मग त्यांना सत्तावीस हजार पाचशे रुपये का चुकते करावे लागणार आहेत नाही बेटा सत्तावीस हजार पाचशे रुपये व्याज नाही द्यावे लागणार सत्तावीस हजार पाचशे रुपये तर एकूण रक्कम आहे जी त्यांना मूळ रकमेबरोबर चुकती करायची आहे म्हणजे काय अंकल हे बघ तुझ्या वडिलांनी पंचवीस हजार रुपयांचे कर्ज घेतले आणि त्यांना बँकेला सत्तावीस हजार पाचशे रुपये चुकते करायचे आहेत तर त्या सत्तावीस हजार पाचशे मधील पंचवीस हजार ही तर मूळ रक्कम आहे जी त्यांनी बँकेमधून कर्जाव घेतली होती तर मग व्याज किती झालं तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ इथे थांबवून तुम्ही विचार करू शकता सत्तावीस हजार पाचशे वजा पंचवीस हजार बरोबर दोन हजार पाचशे याचा अर्थ व्याज तर फक्त पंचवीसशेच झालं ना कारण मूळ शिल्लक रक्कम असते मूळ रक्कम अधिक व्याज बरं अंकल मला तर वाटत होतं की बँक आपल्याकडून मूळ रकमेपेक्षा जास्त रकमेचे व्याज घेते पण बाबा तुमच्या रकमेवर चार हजार आठशे रुपयांचे व्याज आणि त्यांच्या रकमेवर दोन हजार पाचशे रुपयांचे व्याज असे का आपण बँकला जास्त व्याज का द्यायचे बाळाकारण वेगवेगळ्या रकमेवर वेगवेगळं वेग व्याज असतं जो जेवढे कर्ज घेतो त्या हिशोबानं त्याला व्याज चुक्त करावं लागतं कमी रकमेसाठी कमी व्याज आणि जास्त रकमेसाठी जास्त व्याज तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बबली आणि तिची मैत्रीण बरोबर मूळ रक्कम आणि व्याज ह्यांच्या एकत्रीकरणाने मूळ शिल्लक रक्कम कशी काढतात हे शिकलो व वेगवेगळ्या रकमेवर वेगवेगळे व्याज असते दे हे देखील शिकलो धन्यवाद